असं आहे की महादेवराव जानकरांना भारतीय जनता पार्टीशी स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेने जोडलं, त्यामुळे त्या कुटुंबाशी नुसतं नातं नाही, त्या कुटुंबाचे ते सदस्य आहे आणि त्या कुटुंबाचं सदस्य असल्यामुळे अशा प्रकारचं त्याने स्टेटमेंट करणं हे चुकीचं नाही. आणि हे खरंच आहे की लोकशाहीमध्ये तेवढी फिगर जमली तर आपल्याला हवं ते करता येईल. हां, मग पंकजा मुलींना चष्मा लागलेला आहे, मला पण आहे चष्मा. आणि त्यांनी म्हटलेलं आहे की आधी दूरचं दिसत नव्हतं पण ते जवळचं दिसत होतं, आता जवळचं चांगलं दिसत, राजकीय वेगवेगळे अर्थ काढले जातात त्यांच्या वक्तव्याने. पंकजा ताईंचं दुर्दैव असं आहे की त्या शिंकल्या तरी बातमी, त्या हसल्या तरी बातमी, त्या काहीतरी डोक्यात टेन्शन आहे म्हणून गंभीर झाल्या तरी बातमी, असं पंकजा ताईंचं दुर्दैव आहे की त्यांच्या प्रत्येक म्हणण्याचा वेगळा अर्थ काढला जातो. परंतु हा सर्वसाधारण संवाद आहे ना, की आपण म्हणतो किंवा आता मला जवळचंही चांगलं दिसते, पंकजा ताईंच्या प्रत्येक वाक्याचा असा चुकीचा अर्थ तुम्ही सगळ्यांनी काढण्यामुळे त्यांचं खूप नुकसान होत आहे.